दावोस परिषदेत महाराष्ट्रात 1,37,000 कोटींची गुंतवणूक, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर, मुंबईकरांसाठी विविध विकास कामांचं गिफ्ट, भाजपा आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी, सुरक्षेच्या कारणास्तव 2 तास मेट्रो सेवा बंद। नाशिक नागपूर विधान परिषदेच्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीत गोंधळ कायम, महाविकास आघाडीची बैठक सुरू, तर सत्यजित तांबेंना शिक्षक भारतीचा पाठिंबा, तर आशिष देशमुखांचं बंडाचं निशाण। 500 रुपयांचा दंड ठोठावत बीडच्या परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंचा वॉरंट रद्द, कोर्टात दाखल होण्यापूर्वी पुष्पवृष्टी करत राज ठाकरेंचं राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, कुस्तीपटूंचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।